YouTube चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर पंचायत समितीच्या सभेत एसटी अधिकारी धारेवर रत्नागिरी पंचायत समितीची सभा पार पडली. यामध्ये विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांना उपस्थित सदस्यांनी चांगलंच धारेवर धरलं. यामध्ये महिला सदस्य चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. जिल्हा परिषद आवारातील कैलासवासी शामरावजी पेजे सभागृहात रत्नागिरी पंचायत समितीची सभा सभापती विभांजली पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. व्यासपीठावर उपसभापती शंकर सोनवडकर, सचिव टी बी जाधव हे होते. सभागृहात गजानन पाटील, मेघना पाष्टे, सुनील नावले, स्नेहा चव्हाण, सुशांत पाटकर, प्राजक्ता पाटील आदी मान्यवर सदस्य तसेच विविध विषयांचे तालुका विभाग अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सभेला सुरुवात झाली. सभेचे सचिव यांनी मागील सभेच्या कार्यवाहीबाबत सभागृहाला अवगत केलं. कोतवडे ग्रामपंचायतीने संबंधित गाळे निर्लेखन करून नव्याने बांधणे गरजेचं असल्याचं नमूद केलंय. परवानगीशिवाय केलेल्या कामाची माहिती सभेच्या सचिवांनी सभागृहाला दिली. शिवाय कोतवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नळ पाणी पुरवठा योजनेची चौकशी लावण्यात आली आहे असं सभागृहात सांगण्यात आलंय. महिला सदस्य तथा माजी सभापती मेघना पाष्टे यांनी एसटी अधिकारी तसेच प्रशासनाच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी बहुतांश महिलांनी एसटीच्या समस्या सभागृहात मांडल्या. मात्र अधिकारी हे संबंधित रस्ते खराब असल्याचाच तुणतुणा वाजवत होते. परिणामी महिलांच्या आक्रमकतेनंतर सदस्यही बोलते झाले आणि अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. सभेत शिक्षण विभागाचा विषय गाजला आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरत असल्याची माहितीही देण्यात आली. सदस्य साक्षी रावनंग तसेच सुनील नावले यांनी सभागृहात हा विषय मांडला. त्यानंतर नावले यांनी आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांच्याकडे याविषयी सविस्तर माहिती दिली. पंचायत समितीची मासिक सभा होती आणि त्या सभेमध्ये शिक्षणाचा, ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा विषय आला. ग्रामीण भागातली जी शिक्षणाची जी शिकवण्याची पद्धत आहे ही काय लोकप्रतिनिधीला म्हणजे आम्हाला तरी ती योग्य वाटत नाही. कारण जर आपण आकडेवारी बघितली शिष्यवृत्तीची तर खाजगी शाळांमधली या तालुक्यामध्ये 81 मुलं एकूण तालुक्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये खाजगी शाळांची 77 मुलं पास झालेली आहेत आणि फक्त आमच्या जिल्हा परिषद शाळेची फक्त 4 मुलं आहेत. फक्त हे मीटिंगला आमचे जे गटशिक्षण अधिकारी आहेत ते नेहमी सांगतात आम्ही अशी उपाययोजना करतो आहे, केंद्र स्तरावरती करतो आहे, बीट स्तरावरती करतो आहे, परंतु त्याचा आम्हाला काही तसा पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे आमचा आक्षेप हा आहे की शिक्षण पद्धती सुधारा, म्हणजे शाळेतले जी मुलांची जी घट आहे, जी मुलं शाळेम विद्यार्थी पाठवत नाही आहे म्हणजे पालक पाठवत नाही आहे, ते गळती आपोआप थांबेल आणि ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या प्रकारे त्या सुस्थितीत चालतील. ओके. पंचायत समितीची ही सभा काहीशा गरमागरम वातावरणात पार पडली.